नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की दहावी बारावीच्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला द्रवळ मिळणार आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा बाजूला बेल कनिल सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल जाईल आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं नाही नाहीये त्याचबरोबर मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात दहावी बारावीच्या रिझल्ट संदर्भात संपूर्ण गायडन्स आणि दहावी बारावी नंतर काय करावं त्या संदर्भाचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल मार्फत केलं जात असतं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा दहावी बारावीच्या मुलांसाठीची महत्त्वाची बातमी काय आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमतमध्ये आलेली बातमी आहे दहावी बारावीच्या परीक्षांचा सावळा गोंधळ थांबणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे संपूर्ण माहिती काय बघा दहावी आणि बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे बारावीची परीक्षा आठ दिवसांवर आहे दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होत आहे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मात्र विद्यार्थ्यांची वेगळीच परीक्षा घेऊ पाहत आहे दहावी परीक्षेच्या हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या हातात पडले आणि त्यावरून हिंदी की इंग्रजी विषयाचा पेपर आधी होणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला जर आपण पाहिलं असेल तर तुमच्या हॉल तिकीट्समध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर हिंदीचा पेपर खाली आणि इंग्रजीचा पेपरवर किंवा इंग्रजीचा पेपर खाली आणि हिंदीचा पेपरवर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी जे काही क्रम आहे तो चुकलेला आपल्याला पाहायला मिळतो हा प्रथमदर्शनी प्रश्न विद्यार्थ्यांना पडला कोणतेही वेळापत्रक हे तारखेनुसार दिले जाते ही साधी गोष्ट बोर्डाला समजू नये का असा प्रश्न या ठिकाणी इंग्रजीचा आठ तारखेचा पेपर आधी आणि त्यानंतर हिंदीचा सहा तारखेचा असा क्रम छापण्यात आला आहे अभ्यास करताना उद्या कोणता पेपर आहे हे पाहतात बघा मित्रांनो अशा पद्धतीचा जो काही क्रम आहे तो आपल्याला हॉल तिकीट्सवर पाहायला मिळतोय तुमच्यासुद्धा हॉल तिकीटवर असा क्रम चुकलेला आहे का इंग्रजीचा पेपर खाली झाला आहे आणि हिंदीचा पेपरवर आलाय का असं जर झालं असेल किंवा इंग्रजीच्या पेपरवर आणि हिंदीचा पेपर खाली आला असेल जर क्रम चुकला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर अशा पद्धतीचा क्रम चुकलाय त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा असा क्रम छापण्यात आला अभ्यास करताना उद्या कोणता पेपर आहे हे पाहतात बरं त्यावरून बोर्डाने खुलासा काय द्यावा मने सांकेता क्रमांकानुसार विषयाचा क्रम दिला आहे वेळापत्रकावरील विषय पहा हे म्हणजे आधीच तणावात असलेल्या विद्यार्थी व पालकांना गोंधळ वाढवण्याचाच प्रकार आहे त्यानंतर आपण पाहिलं तर बघा एवढा गोंधळ कमी म्हणून की काय दहावी बारावी परीक्षेत आता वेळी प्रश्नपत्रिका मिळणार ही बातमी येऊन धडकली बघा मित्रांनो अगोदर जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या अगोदर सुद्धा ज्या काही परीक्षा होत होत्या त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी दहावी बारावीचे असतील परीक्षा देत असतील त्या विद्यार्थ्यांना दहा मिनटा अगोदर प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी मिळत होती आणि त्या विद्यार्थी ती प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या वाचत होते त्या प्रश्न पत्रिकेवरून अभ्यास करत होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर जे आहेत ते लिहत होते परंतु आता अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे की जी दहा मिनिटा अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार होती ती आता मिळणार नाही अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयावर तुम्हाला काय वाटते मित्रांनो पुनर्विचार झाला पाहिजे का बोर्डाने यावर निर्णयावर पुनर्विचार केला पाहिजे का तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला जर वाटत असेल की या निर्णयावर पुनर्विचार झाला पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पुनर्विचार लिहून पाठवायचा आहे त्यानंतर पुढे पाहू शकतो बघा या आधी पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका दिली जात होती यंदापासून परीक्षेत ही पद्धत बंद करण्याचा जणू फतवाच परीक्षेने मंडळा मंडळाने काढला कारण काहीतरी परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका मोबाईल आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात असे निदर्शनास आलेले आहे नवा निर्णय पेपरफुटच्या अफवांना प्रतिबंध घालणे तसेच भयमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात या उदात्त हेतूने घेतल्याचे सांगण्याचंही मंडळ विसरले नाही या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला नाही तर नवलच तर बघा सर्वच विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आलेला आहे कारण जर आपण पाहिले तर काही दिवसांवर परीक्षा आहे बारावीच्या विद्यार्थ्यांची काही दिवसांवर परीक्षा आहे त्याचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा काही दिवसांवर परीक्षा आहे आणि अशा पद्धतीच्या निर्णय घेणे म्हणजे अतिशय महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी आपल्याला पाहायला मिळते मुळात दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थी काहीसे धास्तावले असतात प्रश्न नीट समजून घेणे त्याचे उत्तर साधारणपणे कसे लिहावे त्यात काय मुद्दे असावे हे सर्वच विद्यार्थ्यांना कळत नाही प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी हे दहा मिनटं अतिरिक्त असतात त्यामुळे ही परीक्षार्थींचा ताण हलका होतो हे सर्व मुद्दे शिक्षण तज्ज्ञांनी विचारात घेऊनच काही नियम केले होते महामुंबई परिसरातील महापालिका शाळा तसेच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये छोट्या गावातूनही मुले शिकण्यासाठी येतात त्यांचे पालक फारसे शिकलेले नसतात शाळा व्यतिरिक्त मुलांना वेगळे मार्गदर्शन मिळत नाही कोरोनामुळे दोन वर्ष प्रत्यक्ष शाळाच भरली नाहीत अनेक विषयात ही मुले कच्ची होती वर्षभरात त्यांनी अभ्यासाची बरीचशी कसरत भरून काढली मात्र तरीही बोर्डाची पलीच परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक असतेच तुमच्यासुद्धा सुद्धा मनात मित्रांनो अशा पद्धतीची धाकधूक आहे का हा जो काही निर्णय हा निर्णय खरंच योग्य आहे का यावर पुनर्विचार झाला पाहिजे किंवा नाही तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यानंतर बघा याचा बोर्ड बोर्डातील संवेदनशील सदस्यांनी विचार करण्याची गरज आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा या ठिकाणी कोकण आयुक्तांचे कॉपीमुक्त अभियान एकीकडे बोर्ड कॉपीमुक्त अभियानाची स्वतःची जबाबदारी झटकत असताना कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागात कॉपीमुक्त अभियान राबवायचे ठरवले आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सरपंचांपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत त्यांच्या या आव्हानाचे स्वागत होत आहे विद्यार्थी पालक संस्था चालकांचे उद्बोधन करण्यात येणार आहे त्यातून कॉपीमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती मित्रांनो अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत जोडोमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद